पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 10 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे. बोहरी मुस्लिमांच्या कार्यक्रमासाठी मोदी मुंबईत येतील आणि मुंबईतल्या मरोळमध्ये बोहरी मुस्लिमांचा एक कार्यक्रम आहे. गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. अमित शहा कर्नाटकातल्या हुबळी धारवाड बेळगावमधल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. नितीन गडकरी यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं आणि करवीर पीठाच्या शंकराचार्य मठाला ते भेट देणार आहेत. वाढत्या महागाईत गव्हाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. 25 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजारात आणलं जाणार आहे. अन्न महामंडळ गव्हाचा लिलाव करणार आहे, त्यासाठी टेंडर काढ अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस देणार आहे आणि 2 लाख मेट्रिक टन गहू राज्यांना, 3 लाख मेट्रिक टन सार्वजनिक क्षेत्रांना दिलं जाईल. मुंबईतल्या बहुमजली इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन विभागानं गेल्या महिन्यात अचानक 147 बहुमजली इमारती आणि हॉटेल्सची पाहणी केली आणि यामध्ये 63 इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच ठप्प असल्याचं स्पष्ट झालंय. ही यंत्रणा बसवण्यासाठी या इमारतींना आता नोटिसा बजावण्यात आल्यात. शेतकऱ्यांना आता पीक कर्ज मिळणं सोपं झालंय, त्याचं कारण सिव्हिलची अट आता रद्द करा असे आदेश सहकार आयुक्तांनी दिले. पीक कर्ज घेण्यासाठीच्या सिव्हिलच्या जाचक अटींमधून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशामध्ये सिव्हिल संदर्भात कुठलेही निर्बंध नाही आहेत. राज्यात 30,000 शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. राज्य सरकारकडून शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे आणि ज्याप्रमाणे डॉक्टरांच्या नावापुढे DR असं लावलं जातं त्याप्रमाणे शिक्षकांच्या नावापुढे TR लावलं जाईल असंही ते म्हणाले आणि यासंदर्भात माहिती काढण्याची सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. ते नागपूरमध्ये बोलत होते. सह्याद्रीची उंची म्हणजे